आणि आता एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे आरक्षण आणि इतर मुद्द्यांवरून राज्याचा बट्ट्याबोळ करून वाटोळं करण्याचं काम हे महाविकास सरकारकडून सध्या सुरू आहे असा घणाघाती आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. तर संजय राऊत यांनी वाघ पिंजऱ्यात असल्याचं मान्य केलं, याबद्दल आभार मानतो असा टोलाही पाटलांनी लगावलाय. ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण देण्यास हे सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय. चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडीवरती कठोर शब्दात टीका केली आहे. पण मग हे मराठा आरक्षणच्या बाबतीत तुम्ही नाही केलं जे देवेंद्रजी करायचे, आणि त्यामुळे आता जे झालं ह्याच्या ज्या पुढच्या उत्तरांच्या बाबतीमध्ये सुद्धा जी चालढकल चालली आहे ती न कळणारीच आहे. म्हणजे हे इतकं मूर्ख समजतात की काय, की हे सगळं राज्यकर्त्यांना समजताय का समजूनही न समजल्यासारखं ते करतायत आणि लोकांची दिशाभूल करतायत. आणि आता पुढची बातमी आहे ती म्हणजे शिर्डी संस्थान संदर्भात. शिर्डी संस्थानचा अध्यक्ष कोण होणार या संदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अध्यक्षपदासाठी सध्या रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. तर राष्ट्रवादीने संस्थानच्या अध्यक्षपदावरती दावा केलाय. येत्या 15 दिवसात संस्थानचा अध्यक्ष ठरणार असून शिर्डी संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष कोण असणार यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. अध्यक्षपदी दोन्ही पक्षाकडून सध्या दावा केला जातोय. नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे 6 आमदार असल्यामुळे या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादीनेच दावा केलाय. तर मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्षपद हे शिवसेनेकडे गेल्यामुळे शिर्डीसाठी आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळात अध्यक्ष उपाध्यक्ष आणि 15 सदस्य असतात. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षाला प्रत्येकी 5 सदस्य हे नेमता येतील. तर 2004 पासून साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची निर्मिती ही करण्यात आली आहे. या मंडळाची मुदत 3 वर्ष असून 2016 साली भाजप सरकारनं 17 पैकी 11 सदस्यांची नियुक्ती केली होती. मात्र आता नियुक्तीच्या अटी पाळल्या न गेल्याने आणि काही सदस्यांनी सलग 3 बैठकांना दांडी मारल्याने तत्कालीन विश्वस्त मंडळ उच्च न्यायालयाकडून बरखास्त करण्यात आलं होतं.